राज्यात अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. कार्यकाळ पूर्ण झाला असं दिसत असलं तरी देखील या बदल्या राजकीय सोयीसाठी केल्या गेल्या आहेत का, याकडे देखील आता अनेक प्रश्न जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी असे आहेत की ज्यांना अतिशय मोठ्या पदाची अपेक्षा होती पण त्यांना त्यापेक्षा वेगळं पद जे आहे ते दिलं गेलेलं आहे आणि काही ठिकाणी राजकीय सोयीसाठी देखील अधिकारी बदलले गेल्याचे आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे. कारण गेल्या काळामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसशी अतिशय जवळचे होते त्यांना कुठेतरी साईड पोस्टिंगला टाकलं गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये पोलीस SP म्हणजे ग्रामीण भागातले पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस आयुक्त असतील याचे मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या पण त्या बदल्या काहीशा लेट झाल्या. याचं कारण देखील त्यावेळी असं बोललं गेलं होतं, साधारणतः पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये आपले अधिकारी आपलं ऐकणारे असायला हवेत. या सगळ्या गोष्टी आणि त्या ठिकाणचं स्थानिक राजकारण बघून त्या ठिकाणी अधिकारी बदलले गेले जेणेकरून संपूर्ण कार्यकाळ हा 3 वर्षाचा होईल आणि ते अधिकारी जे आहेत ते तिथं थांबतील असा कयास जो आहे त्या बदल्यांच्या उशिरा होण्यामागे तेच कारण होतं. आणि या बदल्या जे देखील ज्या आहेत काहीशा उशिरा होताना आपल्याला पाहायला मिळतात पण साधारणतः या बदल्या ज्या आहेत आता 3 वर्ष असतील आणि तोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील होतील असं जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केलं जातं. आपण ज्या काल बदल्या झाल्यात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सदानंद दाते जे मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त होते त्यांची बदली केली गेली. खऱ्या अर्थाने अतिशय प्रामाणिक आणि हुशार आणि कर्तव्य निष्ठ असा हा अधिकारी आहे. त्यामुळे मीरा भाईंदर अतिशय ज्याला आपण मुंबईमध्ये म्हणतो अतिशय दादागिरीचं क्षेत्र असेल किंवा खूप मोठी गुन्हेगारी जी आहे स्थानिक गुन्हेगारी जी आहे ती या ठिकाणी मोठी आहे आणि ती मोडून काढण्यासाठी सदानंद दातेंना या ठिकाणी आणलं गेलं होतं. कारण थेट केंद्रातून केंद्राच्या सेवेत सदानंद दाते गेल्यानंतर थेट मीरा भाईंदरला या ठिकाणी आणले आणि जवळपास 1.5 वर्ष त्या ठिकाणी संपूर्ण सर्व्हिस झाल्यानंतर आता सदानंद दाते जे आहेत त्यांना अतिशय महत्त्वाचं असं जे दहशतवाद विरोधी पथक आहे त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये जाऊन आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाला जी जबाबदारी दिली आहे ती नक्कीच केंद्रीय जे वरिष्ठ पातळीवरचे मंत्री असेल किंवा अमित शहा असेल यांच्या कदाचित सांगण्यावर ही बदली झाली असेल असं देखील बोललं जात आहे. आणि दुसरीकडे भाई डाकोरांचं जे एकूण वर्चस्व आहे किंवा त्यांची राजकीय ताकद आहे त्याला कुठेतरी मीरा भाईंदरमध्ये ज्याला आपण म्हणतो मोकळीक देण्यासाठी सदानंद दाते यांना तिथून काढण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे. आपण दुसरी जर बदली पाहिली अमिताभ गुप्ता हे जर आपण पाहिलं तर पुण्यात जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्या अमिताभ गुप्तांची बदली जी आहे ती पुणे पोलीस आयुक्त म्हणून झालेली होती. खऱ्या अर्थाने सर्वांशी मिळून मिसळून घेणारा अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहे पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सरकारमध्ये अमिताभ गुप्ता हे राष्ट्रवादीशी अत्यंत जवळीक असल्याचं पाहायला मिळालं तर वादवादात जर आपण प्रकरण पाहिलं होतं महाबळेश्वरला त्यांना सोडण्यात आलं करोनाच्या काळामध्ये ते प्रकरण खूप अंगाशी त्यावेळी आलेलं होतं आणि तेव्हापासून कुठेतरी राष्ट्रवादीशी जवळीक आहे असं त्यांच्याविषयी बोललं जात होतं. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदावरनं त्यांना थेट साईड पोस्ट जी आहे त्या साईड पोस्टवर या ठिकाणी पाठवण्यात आपल्याला पाहायला मिळतं आहे. विश्वास नांगरे पाटील हे देखील एक प्रामाणिक अधिकारी म्हणून जरी त्यांना त्यांच्याकडे पाहिलं जात असलं पण सर्वांना सोबत घेऊन जाणारा अधिकारी आहे. कारण कायदा सुव्यवस्थेनंतर त्यांची अपेक्षा एक नक्की होती की त्यांना गुन्हे शाखेचं पद जे आहे ते मिळायला होतं पण कुठेतरी वरचं पोस्ट न देता त्यांना आणखी त्यापेक्षा थोडी खालची जी पद ज्याला आपण म्हणू शकतो अँटी करप्शन हे अँटी करप्शनचं पद जे आहे ते त्यांच्याकडे आपल्याला गेलेलं पाहायला मिळालं. राज्यवर्धन जे आहेत सहपोलीस आयुक्त त्यांच्या बाबतीत मात्र अतिशय निराशाजनक अशी ही जी बातमी आहे. कारण अतिशय प्रामाणिक आणि एक सरळ मार्गी अधिकारी म्हणून राज्यवर्धन यांची सर्व पोलीस दलामध्ये मोठी ओळख आहे आणि अशा पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा साईड पोस्टिंगला वारंवार टाकलं जातं तेव्हा कुठेतरी त्यांच्याविषयी जी त्यांचा प्रामाणिकपणाविषयी जो गुण आहे तो कुठेतरी राजकीय व्यक्तींना या ठिकाणी नकोसा असतो का हे देखील बोललं जातं. कारण आपण जेव्हा जेव्हा काँग्रेस जेव्हा जेव्हा भाजप युतीचं सरकार आपण या ठिकाणी येताना पाहिलं त्यावेळी राज्यवर्धन जे आहेत ते कायम साईड पोस्टला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि अतिशय प्रामाणिक ओळख जी आहे ती पोलीस दलात राजवर्धन यांची आहे आणि पुन्हा एकदा ते या ठिकाणी साईड पोस्टिंगला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी जी निकेत कौशिक आहेत निकेत कौशिकांचा देखील सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे पण कुठेतरी भाजपाशी सलगी असल्याचं अनेक वेळा त्यांच्या या संपूर्ण याच्यामध्ये दिसून आल्याचं देखील पाहायला मिळतं आणि याचाच राग म्हणून जेव्हा आपण पाहिलं की
ज्याला आपण म्हणतो टी आर पी केस असेल, त्यामध्ये कुठेही मोठी भूमिका न घेता त्यावेळी देखील त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची नाराजी ओढून घेतली होती आणि कुठेतरी जवळपास त्यांना पदापासून दूर देखील ठेवण्यात आलं होतं. अशा निकेत कौशिकांना या ठिकाणी आता मोठी जबाबदारी दिली आहे. अँटी करप्शनची जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर मिलिंद भारंबे यांना देखील मोठी जबाबदारी जी आहे ती मिळालेली आहे. कारण मिलिंद भारंबे देखील एक प्रामाणिक अधिकारी म्हणून आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या ठिकाणी परिचित आहे आणि मुंबईमधून त्यांना आता नवी मुंबईची जबाबदारी ही जी आहे ती देण्यात आलेली आहे. आरती सिंग जर आपण पाहिलं तर आरती सिंगांचा सर्वात मोठी मोठा जो कार्यकाळ आहे तो विदर्भात गेल्याचं पाहायला मिळतं. कारण सुरुवातच त्यांची नागपूर एस पी ग्रामीण एस पी म्हणून त्यांची होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते, त्यानंतर मुख्यमंत्री झाले. त्याच कार्यकाळात नागपूरच्या रिजनमध्ये देखील आरती सिंगांनी जबाबदारी निभावलेली होती आणि आता त्यानंतर अमरावती पोलीस आयुक्त म्हणून गेल्या होत्या. पण अमरावतीच्या पोलीस आयुक्त असताना नवनीत राणा यांच्याशी त्यांचे वायम कायम जे आहेत ते वाद आपल्याला समोर मिळाले आहेत, समोर आलेले पाहायला मिळाले आणि कुठेतरी रवी राणा यांचा दबाव जो होता तो या आरती सिंगांच्या बदली करण्यासंदर्भात मोठा दबाव होता आणि ती बदली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे याच्यावर रवी राणांनी देखील प्रतिक्रिया दिली, नवनीत राणांनी देखील प्रतिक्रिया दिली. कुठेतरी ही राजकीय बदली आहे का हा देखील एक अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो चर्चेला जातो आहे. आपण जर त्यानंतर निशित मिश्रा या अधिकाऱ्याकडे जर पाहिलं तर पोलीस दलातला अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून निशित मिश्रा यांच्याकडे कायम पाहिला गेलेला आहे. तरुण अधिकारी आहे, ज्या पद्धतीनं वारंवार साईड पोस्ट त्यांना कायम दिल्या गेलेल्या होत्या पण कुठेतरी आता EOW सारखी पोस्ट जी आहे ती निशित मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. नाशिक एस पी जे आहेत अंकुश शिंदे त्यांना पिंपरी चिंचवडनं थेट बदलण्यात आलं आहे. खरं म्हणजे पिंपरी चिंचवड ही मोठी आयुक्तपद ही मोठी जबाबदारी असताना त्यांना नाशिक आयुक्तपदाची ही जबाबदारी जी आहे ती दिली गेलेली आहे. पण कुठेतरी आयुक्तपद जे आहे ते त्यांचं कायम ठेवण्यात त्यांना यश या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुनील फुलारी जे आहेत त्यांना नाशिकचे रिजनचे IG म्हणून या ठिकाणी पद दिलेलं आहे. त्यांच्याकडे देखील पाण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय स्वच्छ आणि असा आहे. सर्वात मोठी बदली जी आहे ती पुण्याला रितेश कुमार जी आहे, अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून मुंबई पोलीस दलामध्ये या ठिकाणी त्यांची प्रतिमा आहे आणि एक ज्याला आपण म्हणतो खूप उच्च दर्जाला जाणारा अधिकारी म्हणून देखील हे पोलीस दलात पाहिलं जातं. कारण मुंबई CP ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदापर्यंत पोचू शकेल असा हा अधिकारी आहे आणि अतिशय मोठी जबाबदारी जी आहे ती पुणे आयुक्त म्हणून नितीश कुमार यांना या ठिकाणी दिलेली आहे. आणि ज्या इतर बदल्या ज्या आहेत त्या साधारणतः आणखी काही बदल्या ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत. पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं किंवा शहरी भागामध्ये ज्या बदल्या केल्या गेलेल्या मागे की SP आणि आयुक्त त्या राजकीय बदल्या ज्या आहेत ते यापूर्वी देखील होऊन गेल्या आहेत. पण त्यापेक्षा ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत त्या काल या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आगामी 2-3 वर्षाचा कालावधी आणि निवडणुका ह्या डोळ्यासमोर ठेवून या अतिशय महत्त्वाच्या पदांवर ही मंडळी जी आहे ती बसवण्यात आल्याचं तरी सध्या तरी चित्र स्पष्ट दिसतं आहे.